नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल उड्डाणपुलाचे काम रद्द करावे आणि अनावश्यक कामांवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. या संदर्भात नवी मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची मंगळवारी भेट घेऊन या उड्डाणपुलाचे काम त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. या उड्डाणपुलासाठी प्रस्तावित असलेल्या 390 झाडांच्या तोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध वाढत आहे. अशातच उड्डाणपुलाचे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप करत आमदार गणेश नाईक यांनी या उड्डाणपुलाला विरोध केला आहे. या शिष्टमंडळात माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, रवींद्र इथापे, दशरथ भगत, डॉ जयाजी नाथ, निशान भगत यांचा समावेश होता. पावसाळा जवळ आल्याने समुद्रात उसळणाऱ्या मोठ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मुरुडजवळील राजपूर येथे सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुरातत्व खात्याने तशी घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपूर येथून बोटीने जावे लागते. पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील लाटांचे प्रमाण वाढले आहे. या लाटा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशीही धडकत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळी हंगाम संपेपर्यंत किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग एलिकर यांनी दिली आहे. राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर 10 रुपये जास्त असताना महागाई कोणामुळे आहे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले पाहिजे असे आवाहन बुधवारी भाजपच्या वतीने आयोजित आंदोलनातून करण्यात आले. देशाचे सक्षम आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. त्या अनुषंगाने इतर राज्यांनीही कर कमी केला, मात्र महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने याकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही अंमलबजावणी करावी यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषभ भगत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील भाजप कार्यालयाजवळ हे आंदोलन झाले. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून मुक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेल्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ महापालिकेने शिवसृष्टी साकारली असल्याने पुतळ्याचे सौंदर्य खुलले आहे. पनवेलकर हे शिल्प पाहण्यासाठी आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करतात. मात्र तेथील आजूबाजूच्या खांबावरील इलेक्ट्रिकच्या केबलच्या जाळ्यामुळे हा परिसर विद्रूप दिसत असल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्या ठिकाणी असलेल्या केबल भूमिगत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या परिसरातील केबल भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. याबद्दल अनेकांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. तीन धरण आणि बारमाही वाहणारी नदी असलेल्या खालापूर तालुक्यात काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला असल्याचा दावा प्रशासन करत आहे. दरवर्षी गावांची 30 नावे टंचाईग्रस्त गावांच्या यादीत दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात अग्रेसर असल्याचे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या 5 गाव आणि 4 वाड्यांमध्ये टँकरचे पाणी वारी सुरू आहे. यंदाच्या टंचाई आराखडा तयार करताना 24,75,000 रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून टंचाई निवारण कृती आराखड्यात 18 गावे आणि 44 वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. नेरळ रेल्वे स्थानकात असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे पिलर तोडताना ते अचानक कोसळले, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. दरम्यान त्याबाबत मध्य रेल्वेकडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली गेलेली नाही. नेरळ रेल्वे स्थानकात 2003 पादचारी पुलाचं काम सुरू झाले, तसेच पिलरवर टाकण्यासाठी लोखंडी प्लेट देखील स्थानकात दाखल झाल्या होत्या. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाचे काम थांबवून ठेवले आणि तब्बल 20 वर्षांनी ते दोन्ही पिलर काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 24 मे रोजी अचानक हा पिलर तोडताना कोसळला. पिलर तोडताना संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारी न घेणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार आहे का असा प्रश्न नेरळ प्रवासी संघटनेने विचारला आहे. पनवेल महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या 1 वर्षाच्या पाठपुराव्याला यश येऊन खारघरमध्ये दैनिक बाजार विकसित करण्याला मंगळवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकडे सिडकोमार्फत खारघर सेक्टर 12 मधील भूखंडावर हस्तांतरित झाला आहे.
या भूखंडावर दैनिक बाजार विकसित करण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला असून त्याला सभेने मान्यता दिली. त्यामुळे लवकरच या भूखंडावर सुसज्ज दैनिक बाजार उभारण्यात येणार असून 43 फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे, तरीही उरण तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीतील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे झुडपे यांची साफसफाई केली नाही, तर सिडको बाधित ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांचीही साफसफाई झालेली नाही. त्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पावसाळ्यापूर्वी प्रत्येक प्रभागातील गावातील कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला आदेश जारी केले आहेत, परंतु संबंधित शासकीय अधिकारी वर्गाने पालकमंत्र्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी न करता आपापल्या परिसरातील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे झुडपांची साफसफाई अद्याप केलेली नाही. त्यामुळे काही ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये पावसाचे पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कर्जत खालापूर तालुक्यात असलेल्या जुना राज्यमार्ग आणि कल्याण नेरळ कर्जत राज्य महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करण्यात आल्या होत्या, मात्र मोबदला मिळवण्यासाठी तब्बल 12 वर्ष संघर्ष करत असलेले शेतकरी कर्जत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. याची दखल घेऊन प्रांताधिकारी अजित नेराळे यांनी सर्व शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावले, तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अधिकारी वर्गाशी बोलून सर्व मुद्द्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन पत्र उपोषणकर्त्यांना दिले, त्यामुळे हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. चौथी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा नुकतीच केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे झाली. या स्पर्धेत नवी मुंबईतील सानपाडा येथील रहिवासी उत्तम माने यांनी ॲथलेटिक्स आणि रायफल शूटिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे, तसे त्यांना कांस्य पदक देऊन गौरवण्यात आले. ज्येष्ठ नागरिक असलेले उत्तम माने हे विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले, त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. महामार्ग पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड या शरीर सौष्ठव स्पर्धांसाठी निवड झाली आहे. भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन आणि हिमाचल प्रदेश बॉडी बिल्डिंग फेडरेशन यांच्या वतीने हिमाचल प्रदेशमधील पोवंटा साहिब या ठिकाणी भारतीय बॉडी बिल्डिंग संघ निवड चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये सुभाष पुजारी यांच्या 80 किलो वजनी गटात भारतीय संघात निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. राजकीय आरक्षण असो, आर्थिक सामाजिक शैक्षणिक मुद्दे असो, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर होणारा अन्याय योग्य नाही. राज्याचे प्रमुख या नात्याने आपण या समाजाच्या सर्व समस्यांची गंभीर दखल घेऊन न्याय द्यावा, असे पत्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या निवेदनासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व समस्यांची दखल घेऊन त्या तातडीने सोडवाव्यात, असे या पत्रात नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे पत्र म्हणजे महाविकास आघाडीलाच काँग्रेसने दिलेला घरचा आहेर असल्याचे म्हटले जात आहे. राज्य सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत एकत्र असले तरी रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे, तसे स्पष्ट संकेत शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानातून मिळाले आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला रायगड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. उरण, कर्जत पाठोपाठ मंगळवारी अलिबाग आणि पेण मतदारसंघामध्ये शिवसंपर्क अभियान मेळावे घेण्यात आले. खासदार राजन विचारे आणि संपर्क प्रमुख दीपक सावरी यांनी पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी या निमित्ताने संवाद साधला. यावेळी सर्व वक्त्यांनी आगामी निवडणुकीत स्वबळाच्या तयारीला लागण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहेत.